पारनेर तालुक्यातील जवळा इथे अल्पवयीन संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याच्या घटनेने गावात एकच खबर उडाली. या मुलीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तोंडात बोळा कोंबून तिचा खून केल्याचा संशय आहे. ती घरात एकटीच असताना भरदुपारी हा प्रकार घडला. पोलिसांनी 5 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने जवळा गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळा गावाजवळील बारशिले वस्तीवर एक मजूर कुटुंब वास्तव्यास आहे. पती पत्नी दोघेही रोजंदारीने कामाला जातात. बुधवारीही ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ असे दोघेच घरी होते. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मुलगा क्लासला गेला. त्यावेळी इयत्ता 10वी शिकणारी ही अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. क्लास सुटल्यावर मुलगा घरी परत आला तेव्हा त्याला बहीण घरात निश्चित पडलेली दिसली. ती काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरड केला. त्यावेळी आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घरात मुलीचा मृतदेह पडलेल्या ठिकाणी एक चाकू आणि टॉवेलचा बोळा आढळून आला. तिला चाकूचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला. तेथून अद्याप अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतरच नेमकं काय झालंय ते स्पष्ट होईल. दरम्यान 5 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.